महालगावात आदित्य ठाकरेंच्या सभेदरम्यान किरकोळ दगडफेक, आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आणि रमाईंची मिरवणूक एकाच वेळी सुरू झाल्याने गोंधळ। गोंधळानंतर आदित्य ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त केली, डीजे सुरू ठेवण्यासंदर्भात सहमती दर्शवली असल्याचंही स्पष्टीकरण, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र असल्याचंही केलं विधान। औरंगाबादमधल्या प्रकरणानंतर आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ, पोलिसांची माहिती, शिवसंवाद यात्रेदरम्यान अतिरिक्त पोलीस तैनात करणार, संवाद आणि मेळाव्याच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार। सभेत घडलेला प्रकार, पीआय आणि एसपी यांची चूक, अंबादास दानवेंचं पोलिसांना पत्र, ठाकरेंच्या सुरक्षेमध्ये मुद्दामून चूक केली गेली, शिंदे गटाकडून दगडफेक झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप। काल मेळाव्यादरम्यान जो काही प्रकार झाला त्यात पोलिसांची मोठी चूक, चंद्रकांत खैरे यांचा पोलिसांवर आरोप, माता रमाई मिरवणुकीमध्ये शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी पैसे देऊन माणसं सोडली, त्यांनीच गोंधळ घातल्याचा चंद्रकांत खैरेंचा आरोप। अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंचे आरोप शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी फेटाळले, खैरे दानवे जनतेची दिशाभूल करत असल्याचा बोरनारेंचा आरोप। काल झालेल्या गोंधळावरती खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया, आदित्य ठाकरेंसोबत झालेला प्रकार दुर्दैवी, आमची सुरक्षा काढली आणि सत्ताधाऱ्यांना दिली, त्यांना कोणापासून धोका, संजय राऊतांचा सवाल। स्थानिक पोलीस आणि त्यांच्यासोबत असलेली सुरक्षा रक्षकांनी काळजी घ्यायला हवी होती, छगन भुजबळ यांची औरंगाबाद प्रकरणावर प्रतिक्रिया। महाराष्ट्र पोलिसाचा तपास करतील, अशा प्रकारे रस्त्यावरती प्रदर्शन करणं मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस हे खपवून घेत नाहीत, चौकशी करून दोषींवर कारवाई होईल, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया। औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा मोठा दावा, आदित्य ठाकरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या गाडीवर एकही दगड फेकला गेला नाही, थोडा गोंधळ झाला पण दगडफेक नाही, औरंगाबादचे ऍडिशनल एसपी सुनील लांजेवार यांची माहिती। राज्याचा अर्थसंकल्प 9 मार्च रोजी, 27 फेब्रुवारी ते 25 मार्च पर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन, संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत निर्णय, देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार। राज्यातल्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान 5 आठवडे घ्यावं, कामकाज सल्लागार समिती बैठकीमध्ये अजित पवार यांची मागणी। उद्या गोंदियामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मंचावर, प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर पटेल यांच्या 117व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित, राजकीय वर्तुळात चर्चा। आदित्य ठाकरे यांची गाडी अडवणूक प्रकरणावरती मंत्री संजय राठोड यांची प्रतिक्रिया, बोलणारे असा प्रकार करणार नाहीत, मी प्रकार पाहिलेला नाही, माहिती घेऊन त्यावर बोलेन, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। मी छोटी आव्हानं स्वीकारत नाहीत, मला मोठी आव्हानं स्वीकारण्याची सवय, आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। आम्हाला काहीही आयतं मिळालं नाही, संघर्ष करून इथपर्यंत आलो, माझ्या शाखा प्रमुखापासून सुरुवात आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विधान। कोळी बांधवांनी महाविकास आघाडी सरकारकडे वारंवार मागण्या केल्या पण सत्तेची हवा ढोक्यात असलेल्यांना, सामान्यांकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना उपरोधिक टोला। मुख्यमंत्री शिंदेंचा मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार, या विरोधकांच्या आरोपांवरही भाष्य, या मुंबई आणि महाराष्ट्राची 1 इंचही जागा कोणाला घेता येणार नाही आणि घेऊ देणार नाही, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। औरंगाबादच्या महालगावात सभेतील किरकोळ दगडफेकीवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री आणि शिंदे गटावरती निशाणा, वरळीतल्या सभेत गर्दी झाली नाही म्हणून माझ्या सभेत माणसं पाठवली असतील, आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना लोक घरी निघाले, वरळीत कोळी बांधवांनी धोक्याचा बावटा दाखवला, 32 वर्षाचा तरुण भारी पडतोय, संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंच्या सभेवर टीका। शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांची संजय राऊत यांच्यावर टीका, त्यांचा आणि ठाकरेंचा विचार करण्याची गरज नाही, मुख्यमंत्र्यांच्या सत्कारामुळे मातोश्रीला बाण, किरण पावसकर यांचा राऊतांना टोला। उद्धव ठाकरेंनी एकतरी निवडणूक लढावी, आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना आव्हान, स्वतः अपयशी असताना स्वकर्तृत्वानं मोठं झालेल्यांना आव्हान देऊ नका, शेलारांचा ठाकरेंना टोला। आव्हान प्रति आव्हान द्यायचंच असेल तर आधी स्वतः यशस्वी व्हा, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला। मुंब्रा स्टेशनचं नाव मुंब्रा देवी करा, मोहित कंबोज यांच्या मागणीला आव्हाडांचा विरोध, मुंब्रा देवी या नावात देवी असल्यानं जितेंद्र आव्हाड यांचा विरोध आहे का, भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा आव्हाडांना प्रश्न। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक, 27 फेब्रुवारीला मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन, बैठकीमध्ये अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख ठरवणार। दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगडमधील श्रीदेव कुणकेश्वराच्या प्रथम पूजेचा मान मुख्यमंत्री शिंदेंना, महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार पूजा, 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान यात्रा पार पडणार।
लावणीच्या नावाखाली अश्लील डान्सच्या कार्यक्रमांवरती राष्ट्रवादीनं ब्रेक लावला, असे कार्यक्रम आयोजित न करण्याची कडक भूमिका। राज्यभरामध्ये कुठेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमांचं आयोजन न करण्याच्या अजित पवारांच्या सूचना। इकबाल मिर्ची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांना धक्का, सीजे हाऊसमधील प्रफुल पटेल यांच्या मालमत्तेवरती ईडीची जप्तीची कारवाई। कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ भाजपचे प्रभारी, कसबापेठ निवडणूक प्रमुख म्हणून माधुरी मिसाळ आणि सहप्रमुख म्हणून धीरज घाटे यांची नियुक्ती। कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून उमेदवार जाहीर, चिंचवडमधून मनोहर पाटील तर कसब्यामधून किरण कंद्रेंना उमेदवारी। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाचही आमदारांनी घेतली शपथ। चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरं, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केली मागणी मान्य, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करावी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश। दिव्यांग बांधवांच्या शैक्षणिक सोयीसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ गरजेचं, त्यासाठी राज्य शासन सकारात्मक, पाटील यांची माहिती। राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू, 2 मार्च 2023 पर्यंत अर्ज करता येणार, तरुण होतकरू मुला मुलींनी कार्यक्रमात सहभागी व्हावं, शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत 10 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया, कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अविवाहित पात्र युवकांनी अर्ज करावा, कोल्हापूर सैन्य भरती कार्यालयाचं आवाहन। परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेश नोंदणीसाठी वेब पोर्टल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोर्टलचं उद्घाटन। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या 3 मुलांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव, 16 फेब्रुवारीला सुनावणी होणार, राजकीय हेतूतून अटक होण्याची शक्यता असल्याचा अटकपूर्व जामीन अर्जात उल्लेख। उमेश कोल्हेंची हत्या, टार्गेट किलिंग, मोगलांच्या काळामध्ये हिंदू संकटात होता तसा तो आजही सुरक्षित नाही, अमरावतीमधल्या हिंदू सभेमध्ये प्रवीण तोगडिया यांचं वक्तव्य। रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मृत्यू अपघात नसून घातपात, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा गंभीर आरोप, नाणार प्रकल्प समर्थकांनी घातपात केल्याचाही आरोप। पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूच्या तपासाची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी करणार, संसदेतही यासंदर्भात आवाज उठवणार, विनायक राऊत यांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।